नमस्कार, मी पंकज चव्हाण। भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य आयोजित शिवगान स्पर्धा 2021 या स्पर्धेची राज्यस्तरीय स्पर्धा आज संपूर्ण राज्यामध्ये होत आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही शिवगान स्पर्धा घेतली जाते। आणि या शिवगान स्पर्धेच्या निमित्ताने आज सातारा जिल्ह्याची देखील ही स्पर्धा आपल्या DCC बँकेच्या हॉलमध्ये 68 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, ग्रुप आणि वैयक्तिक अशा दोन्ही गटामध्ये। आणि सकाळी 9 सुरू झालेली स्पर्धा अजून चालू आहे, 8:30 अजून चालू आहे ही स्पर्धा। खूप चांगला रिस्पॉन्स सातारकरांनी दिलेला आहे, तब्बल 15,000 स्पर्धक आज राज्यभरात या शिवगान स्पर्धेसाठी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत। हे एक रेकॉर्डच तसं बघायला गेलं तर आज भारतीय जनता पक्षी सांस्कृतिक विभागातर्फे आज बघायला आपल्याला मिळालेलं आहे। या स्पर्धेचे श्रोते तसं बघायला 4 ते 5 लाख लोकांनी हा स्पर्धेचा आस्वाद घेतला। आज साताऱ्यामध्ये ही शिवगान स्पर्धा घेताना परमपूज्य भरत मुनींची जयंती याचं औचित्य साधून आज सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्राथमिक फेरी आणि येथे 19 तारखेला अंतिम फेरी ही स्पर्धा होणार आहे। अंतिम फेरीला किल्ले अजिंक्यतारा या अजिंक्यताऱ्यावरती 19 फेब्रुवारीला संध्याकाळी सकाळी 9 ही स्पर्धा चालू होईल। राज्यातले 600 स्पर्धक या अजिंक्यताऱ्यावर येणार आहेत। संपूर्ण अजिंक्यतारा किल्ला हा शिवमय त्या दिवशी आपल्याला सातारकरांना बघायला मिळणार आहे। मी एकच सांगू इच्छितो की सर्व सातारकरांनी येत्या 19 तारखेला शिवजयंती दिवशी किल्ले अजिंक्यतारा या इथे ठिकाणी येऊन या स्पर्धेचा अंतिम फेरीचा आस्वाद घ्यावा। या स्पर्धेसाठी माननीय आपले विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आपले सर्वांचे आणि तुम्हाला सर्वांचे आवडते छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे देखील या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत। तर सर्वांनी या स्पर्धेसाठी यावं ही नम्र विनंती। धन्यवाद।